तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीमधून हक्क तर सोडत नाही आहे ना, किंवा तुमच्या प्रॉपर्टीमधून कोणाला हक्क सोडवायचा आहे, अशासारखे अनेक प्रश्न जर तुमच्या डोक्यात येत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. मी अमित राऊत, रिअल इस्टेट एक्सपर्ट, या सोशल मीडियामध्ये 11 Square Feet चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. हो मित्रांनो, आज आपण शिकणार आहेत हक्क सोड म्हणजे काय आणि त्यावरती हक्क सोडण्याचा नमुना काय असतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. मित्रांनो, हा मराठीमध्ये व्हिडिओ परत मी तुमच्यासाठी घेऊन आला आहे. हा फक्त मराठी माझ्या बांधवांकरता डेडिकेट केलेला हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला शेअर, लाईक आणि कमेंट जरूर करा. सब्सक्राइब कीजिए हमारे 11 Square Feet चैनल को और साथ ही साथ दबाइए बेल की आइकॉन को ताकि आपको मिल सके हमारी लेटेस्ट अपडेट सबसे पहले. हक्क सोड पत्र म्हणजे काय? हक्क सोड पत्र म्हणजे एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कुटुंबाच्या मिळकतीवर स्वतःच्या हिश्श्याचा वैयक्तिक हक्क स्वइच्छेने आणि कायमस्वरूपी सोडून दिल्याबाबत एखाद रजिस्टर्ड डॉक्युमेंट म्हणजेच हक्क सोड पत्र होय. हक्क सोड पत्र कोणाला करता येते? फक्त वारसान हक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणाऱ्या एकत्र कुटुंबातील मिळकतीतील स्वतःच्या हिश्श्याच्या मिळकतीपुरतं हक्क सोड पत्र करता येते. हक्क सोड पत्राचा मोबदला. सर्वसाधारणपणे हक्क सोड पत्र विना मोबदल्या केले जाते, परंतु हक्क सोड पत्र हे मोबदल्यासह असू शकते. एकत्र कुटुंबातील सदस्य किंवा सहहिस्सेदार असल्याने त्यावर मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी आकारले जात नाही, परंतु हक्क सोडपत्र हे रजिस्टर्ड असते, त्यामुळे रजिस्ट्रेशनचे जे काही चार्जेस लागणार आहे ते हमखास त्याला लागेल. हक्क सोडपत्र नोंदणीकृत असावे काय? हो मित्रांनो, हक्क सोडपत्र हे लेखी आणि नोंदणीकृत असणे अत्यावश्यक आहे, अन्यथा त्याची नोंद सरकारी दप्तरात होणार नाही. हक्कसोड पत्र म्हणजे दान, बक्षीसपत्र. हक्कसोड पत्रामुळे हक्काच्या हस्तांतरण होते. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 कलम 123 असे दान व बक्षीसद्वारे झालेल्या हस्तांतरण नोंदणी झालेल्या लेखाने करणे आवश्यक आहे. नोंदणी अधिनियम 1908 कलम 17 त्याच्या स्थानावर मालमत्ता दान लेख याची नोंद करणे आवश्यक आहे. हक्क सोड पत्र कसे करावे? एकत्र कुटुंबातील मिळकतीवर हक्क सोडणारा आणि तो हक्क ग्रहण करणारा यांच्या स्वतंत्रपणे अथवा एकत्र कुटुंबातील सर्व सदस्यांना संयुक्तपणे त्याच्या एकत्र कुटुंबातील कोणत्याही एकाच्या किंवा एकापेक्षा जास्तीच्या सदस्यांना लाभात हक्क सोडपत्राचा दस्त करता येतो. अशा दस्त रक्कम 500 रुपये मुद्रा म्हणजेच स्टॅम्प पेपरवर लेखी असावा, या कामी जाणकार ॲडव्होकेटचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हक्क सोडपत्राच्या दस्तात खालील गोष्टी नमूद असाव्यात. कुठली गोष्ट असायला पाहिजे? हक्क सोडपत्रात दस्तात लिहून देणारे त्याचे नाव, वय, पत्ता, धंदा याबाबत तपशील, एकत्र कुटुंबाच्या सर्व शाखांची वंशवळ, एकत्र कुटुंबाच्या मिळकतीच्या हिश्श्याचे विवरण, 2 निष्पक्ष आणि लायक म्हणजे जे 18 वर्षापेक्षा जास्त असेल, समजदार असे साक्षीदारांचे नाव, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील व स्वाक्षरी असावी. हक्क सोड पत्र स्वतःच्या हिश्श्याच्या सर्व किंवा काही मिळकतीबाबत करता येते. हक्क सोड पत्र स्वतःच्या हिश्श्या पुरता किंवा मिळकतीबाबत आणि कोणाला लाभ करता येईल आणि स्वतःच्या हिश्श्याच्या कोणत्या मिळकतीबाबत हक्क सोड पत्र केलेले नाही यांचा संपूर्ण उल्लेख हक्क सोड पत्रात असावा, त्यामुळे भविष्यामध्ये कायदेशीर अडचणी तुम्हाला येणार नाही. हक्क सोड पत्राची मुदत. हक्क सोड पत्रात
कधीही करता येते, त्याची मुदतीचे कुठलेही बंधन नसते. हक्क सोड पत्रासाठी 712 अथवा मिळकत पत्रकेवर कुटुंबाच्या सदस्यांचे नाव दाखल असण्याची आवश्यकता नसते. फक्त तो एकत्र कुटुंबातील सदस्याच्या असल्याचे सिद्धच करण्या इतका पुरावा असणे आवश्यक आहे. मित्रांनो, हक्क सोड पत्राविषयी असलेले बऱ्याच प्रश्नाची उत्तरे आपणास या लेखातून मिळालेली असावी असं मी समजतो. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभारी आहे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ माझ्या शेवटपर्यंत पाहिला. तुमच्याकडे काही अडचणी असतील, काही शंका असतील, तर मला या कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा. आणि तुमच्याकडे माझ्यासाठी काही सुझाव असतील तर मला ते पण जरूर सांगा. मित्रांनो, असेच माझ्यासोबत जुळून रहा. धन्यवाद.